नमस्कार मंडळी. इथं जी सुविधा वाटली जेवणापासून डॉक्टरांपासून आणि निलेसाब तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब यांनी सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन वेळा व्हिजिट दिली. निलेसाबांनी यांनी घरचे पॉझिटिव्ह आल्यासुद्धा इथं त्यांनी सकाळ संध्याकाळ व्हिजिट दिली. माडी साहेबांचं रात्रीचं रोज दूध दूधची सर्व्हिस अंडे नाश्ता जेवण चहा सगळं वेळेवर आलं आणि डॉक्टर साहेबांनी पूर्ण चेकिंग केली. सगळ्यांना विचारत होतं ते काहीच कोणाला त्रास सगळे गोळ्या औषधी टाईम वेळेवर दिलेले आहेत. आणि इथं आल्यावर असं वाटतं की कोरोना काय आहे ते मनातली पूर्ण भीती निघून जाते. आणि फोनवरही आम्ही दुसऱ्यांना ते सांगतो बाहेर की काहीच काळजी करायची नाही, काही शंका वाटली चेकिंग करा आणि या 10 दिवस राहून घरी जा. इतर कुठल्याही प्रकारचं काही मनात भीती बाळगण्याची गरज नाही असं. आणि गुलाबबुंचं काही कॉन्टॅक्ट राहायचा तेही पूर्तता करायची निलेसाबाकडनं किंवा सगळ्यांकडनं. आणि जी मदत इथे मिळाली मला नाही वाटत ती मदत पुढे इतर दुसऱ्या ठिकाणी एवढी सुविधा किंवा काही मिळेल. आणि साहेबही काल डॉक्टर साहेब आले होते त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन दिलं आणि ते चांगलं होतं मार्गदर्शन म्हणजे. आणि आम्ही इथं असताना नवीन जे बी पासिंग येत होते ते त्यांना थोडं असं वाटत होतं इथं उतरल्यानंतर कोणी रडत होतं कोणी काही करत होतं, पण इथं आल्यानंतर त्यांना आम्ही परिवारासारखं राहिलो आणि त्यांना हिंमत दिली सगळ्यांना की इथं काही चिंता करायची गरज नाही. म्हणजे त्यांना ते एक थोडं पाठबळ पाहिजे होतं आणि गरवाल्यांना सुद्धा मी इथून परत परत हे सांगत होतो. बाकी धन्यवाद.